भटक्या कुत्र्यांनी मागील 9 महिन्यात 18,000 पुणेकरांचा चावा घेतलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्या 4,000 वाढली आहे. पुण्यात कुत्रे चावण्याच्या तक्रारीत आता कमालीची वाढ झाली आहे. कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी करण्यात येत असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे. तर मागील 9 महिन्यांमध्ये तब्बल 18,000 पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय आणि ही अतिशय एक गंभीर बाब आहे. परंतु कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येतोय. तरीही प्रशासन याबाबतीत सतर्क आहे का, आता हा प्रश्न उपस्थित होतोय. 18,000 नागरिकांना मागील 9 महिन्यांमध्ये कुत्र्यांनी चावा घेतलाय. कुत्रे चावण्याच्या तक्रारीत कमालीची वाढ झाली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 4,000 वाढली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.